केंद्र सरकारच्या आय एस एल कंपनी असलेला स्ट्रीट लाईट ठेका आता बंद पडलाय भाजपा पक्षाच्या वतीनं तीन वर्षात जे केलं नाही ते आम्ही सहा महिन्यात करून दाखवू असा विश्वास दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केलाय महापालिका क्षेत्रातील स्ट्रीट लाईट लावण्याचा ठेका केंद्र सरकारच्या आय एस एल कंपनीला देण्यात आलेला त्यामुळे महापालिका क्षेत्रात स्ट्रीट लाइट बंद होत्या बेकायदेशीर असलेला ठेका राष्ट्रवादीनं बंद पाडलाय सांगली ही राज्यातील पहिली महापालिका आहे जी स्वतः स्ट्रीट लाईट निविदा काढून काम सुरू करेल यासाठी महापालिका साठ कोटी खर्च करणार आहे सांगली महापालिका क्षेत्रातील भाजपा सरकारनं जे तीन वर्षात केलं नाही ते आम्ही सहा महिन्यात करू असा विश्वास महापौर दिग्विजय सूर्यंशी यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी